किड्स कौशल्य। प्लीज सब्सक्राइब। थैंक यू। मुलांनो कसे आहात? धमाल करताय ना? खूप खेळा, खूप मज्जा करा। आज आपण आपल्या भारत देशाच्या राष्ट्रीय प्रतीकांबद्दलची माहिती जाणून घेऊया। दी नॅशनल सिम्बॉल्स ऑफ इंडिया। भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणजेच नॅशनल बर्ड आहे मोर, दॅट इज पिकॉक। भारताचा नॅशनल ॲनिमल म्हणजेच राष्ट्रीय प्राणी आहे टायगर म्हणजेच वाघ। भारताचा नॅशनल ॲक्वेटिक ॲनिमल म्हणजेच राष्ट्रीय जलचर आहे रिव्हर डॉल्फिन। भारताचा नॅशनल हेरिटेज ॲनिमल म्हणजेच राष्ट्रीय वारसा पशु आहे हत्ती, एलिफंट। भारताचा नॅशनल रेप्टाईल म्हणजेच सरपटणारा प्राणी आहे किंग कोब्रा, अर्थात नागराज। भारताचं नॅशनल फ्रूट म्हणजेच राष्ट्रीय फळ आहे मँगो, आंबा। भारताची नॅशनल व्हेजिटेबल म्हणजेच राष्ट्रीय भाजी आहे लाल भोपळा, पम्पकिन। भारताचं नॅशनल फ्लावर म्हणजेच राष्ट्रीय फूल आहे कमळ म्हणजेच लोटस। भारताचा राष्ट्रीय वृक्ष म्हणजेच नॅशनल ट्री आहे बनियान ट्री म्हणजेच वटवृक्ष। भारताची नॅशनल रिव्हर म्हणजेच राष्ट्रीय नदी आहे गंगा। भारताचा नॅशनल गेम म्हणजेच राष्ट्रीय खेळ आहे हॉकी। भारताचं नॅशनल कॅलेंडर म्हणजेच राष्ट्रीय पंचांग आहे शालिवाहन शके पंचांग। आपल्या भारत देशाचा नॅशनल फ्लॅग म्हणजेच राष्ट्रध्वज आहे तिरंगा, त्याला म्हणतात ट्रायकलर। आपल्या भारत देशाचं नॅशनल अँथम म्हणजेच राष्ट्रगीत आहे जन गण मन। भारताचं नॅशनल सॉन्ग म्हणजेच राष्ट्रगान आहे वंदे मातरम। भारताचं नॅशनल कॉकेड आहे इंडियन कॉकेड म्हणजेच तिरंगा कॉकेड। भारताचं नॅशनल एम्ब्लम म्हणजेच राष्ट्रीय बोधचिन्ह आहे अशोकस्तंभ। भारताचं नॅशनल मोटो म्हणजेच राष्ट्रीय बोधवाक्य आहे सत्यमेव जयते। भारताची नॅशनल करन्सी म्हणजेच राष्ट्रीय चलन आहे भारतीय रुपया। मुलांनो ही सर्व भारताची राष्ट्रीय प्रतीके आहेत। ह्याबद्दलची सर्व माहिती आपल्याला नक्की आवडली असेल याची खात्री आहे। कृपया आपली कमेंट करून कळवा। प्लीज सबस्क्राइब। थँक्यू।